मंगळवार पर्यंत वेळापत्रक दिले नाही तर थेट आदेश काढू असं आता कोर्टाने महत्त्वाचं विधान केलेलं आहे। आमदार अपात्रतेच्या संदर्भात मंगळवारी पुढची सुनावणी होणार आहे आणि आजच्या या सुनावणीमध्ये कोर्टाचं अत्यंत महत्त्वाचं विधान आता समोर आलेलं आहे। मंगळवार पर्यंत वेळापत्रक दिले नाही तर आम्ही थेट आदेश काढू असं आता कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आमदार अपात्रतेच्या संदर्भात मंगळवारी पुढची सुनावणी पार पडणार आहे। अध्यक्ष हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही असं महत्त्वाचं निरीक्षण देखील कोर्टाने नोंदवलेलं आहे। सरन्यायाधीश त्यांना म्हणले तुम्हाला का वाटतंय की सुनावणी लांबवे, तुम्ही जर डिस्क्वालिफिकेशन फाईल केलंय तर त्यांनी पण तुमच्या विरुद्ध केलंय, तर तुम्हाला निकाल लवकर द्यायला पाहिजे। सुप्रीम कोर्टाचं हेच म्हणणं आहे, निकाल कोणाच्याही बाजूनी द्या, त्याच्यात आमचं हे नाही, हस्तक्षेप नाही आम्ही करू शकत, पण निकाल लवकर द्या, कारण जर तुम्ही निकाल लवकर दिला नाही तर इलेक्शन येतील, तोपर्यंत हे सगळे इन्फ्रक्चर्स होऊन जाईल। आणि ते त्यांनी दोनदा असा शब्द वापरला की हा पोरखेळ चालू आहे, हे कुठेतरी थांबायला पाहिजे। म्हणजे विधानसभा अध्यक्षांना आज अनिल देसाई आणि सुप्रियाताई सुळे ह्या पण कोर्टात उपस्थित होते, त्यामुळं आणि बरेच सगळे वकील तर होतेच, त्यामुळं खूप ॲटमॉस्फिअर थोडं तापलं होतं। नंतर चीफ जस्टिस शेवटी हसले आणि म्हणले सगळ्यांनी थोडी कॉफी प्यावी आणि निवांत व्हावं। तुषार मेहतांना सांगण्यात आलंय की अध्यक्षांना समजवा आणि मंगळवारपर्यंत म्हणजे येत्या 17 तारखेला आम्हाला नवीन रूपरेषा द्या, आणि जर तुम्ही नवीन रूपरेषा दिली नाही तर आम्हाला 2 महिने असं सांगावं लागेल की 2 महिन्याच्या आत तुम्ही निर्णय द्या। त्यामुळं आता एवढ्या कडक शब्दात सुप्रीम कोर्टाने बोलणं म्हणजे आता राहुल नार्वेकरांना मंगळवारपर्यंत नवीन रूपरेषा द्यावी लागेल आणि त्यांना दाखवावं लागेल की ते काहीतरी करतायत, कारण सुप्रीम कोर्ट म्हटलं की दरवेळेस आम्ही आमची तारीख आली की तुम्ही काहीतरी करता, तर तुम्ही रिॲक्ट करताय दरवेळेस, आता तुम्ही काहीतरी करा, लवकर करा आणि एवढा वेळ लागायची गरज नाही आहे। आणि त्यांनी असंही सांगितलं की तुम्ही ह्याच्यात स्पीकर म्हणून नाही पण एक ट्रायब्युनल म्हणून फंक्शन करताय। स्पीकर म्हणून तुम्ही कुठे फंक्शन करता? हाऊसमध्ये। हे हाऊस जरी हाऊसचा विषय आहे, हाऊसचा बाहेर आहे, त्यामुळे आता तुम्ही स्पीकरचं इम्युनिटी 212 क्लॉज घेऊ शकत नाही, तुम्ही लवकर डिसिजन घ्या। तर आता त्यांचे वकील राहुल नार्वेकरांना समजवतीलच, आणि आज मला वाटतं राहुल नार्वेकर दिल्लीत आहेत, तर आजच त्यांची नाही, पण ज्या पद्धतीने तुषार मेहतांना विधानसभा अध्यक्षांना सल्ल्याची गरज आहे असं वाटतं, सल्ल्याची गरज असं सरन्यायाधीश म्हणले, जर विधानसभा अध्यक्षांना एवढी छोटी गोष्ट समजत नसली तर त्यांनी सल्ला तुषार मेहतांनी महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल मिस्टर सराफ आहेत, त्यांनी अध्यक्षांबरोबर बसावं आणि त्यांना समजवावं की हे प्रकरण काय आहे। आणि ते म्हणले जर आमची 11 मेची जजमेंटच आता पूर्ण हे होऊन जाईल जर तुम्ही पुढे काय केलं नाही, त्यामुळे आता मला वाटतं तुम्ही सुप्रियाताई आणि अनिल देसाईंची बोला। सुनावणीमध्ये काय होईल साधारणतः, जसं त्यांनी म्हटलं की 6 महिन्यामध्ये तुम्ही पोरखेळ केला, 6 महिने काय सुरू आहे? आता ते सगळं संपलंय, आता नवीन रूपरेषा आणि नवीन वेळपत्रक मंगळवारी द्यायचं आहे अध्यक्षांना, आणि मग सुप्रीम कोर्ट ते ठरवेल मान्य करायचं का नाही का, ते स्वतः वेळपत्रक देतील सुप्रीम कोर्ट, हे आता आपल्याला मंगळवारी म्हटलेलं आहे कोर्टाने। जर तुम्ही जर त्या मंगळवारी जर सगळं हे केलं नाही तर आम्ही याच्यामध्ये हस्तक्षेप करू असं काही बोललंय सरकार? ते नाही, सरन्यायाधीश म्हणले जर मंगळवारपर्यंत तुम्ही आम्हाला नीट वेळपत्रक दिलं नाही तर आम्हाला 2 महिन्याचं वेळपत्रक तुमच्यावर लादावं लागेल। धन्यवाद। हे जर बघितलं आपण तर आता या घडीला देखील प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे, अध्यक्षांच्या कामकाजावर आता कोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय।